नमस्कार, आपल्या ढवळेज व्हिलॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारलेची भाजी. पाणी न टाकता फक्त वाफेर शिजवायचे आहे. व्हिडिओच्या शेवटी पदार्थांच्या साहित्याची लिस्ट आणि प्रमाण सांगितलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, मी आता कारले घेतले आहेत. मी स्वच्छ धुवून आता हे बारीक चिरून घेणार आहेत. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता, लसूण, आलं आणि हे पहा थोडासा गूळ. आता आलं आणि लसूण याची मी पेस्ट करून घेणार आहे. इथे घेतलेलं आहे खोबरं. पहा, खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. इथे घेतले आहे शेंगदाणे. शेंगदाणे भाजून मी मिक्सरमधून पहा अगदी बारीकही कूट करायचं नाही आहे, अशा प्रमाणात कूट झाला पाहिजे. आणि हवंय हळद आणि लाल तिखट. हे पहा, आता मी कारली चिरून घेतलेली आहे. हे पहा, याचे असे चार भाग करून घ्यायचे आहेत कारल्याचे, छोटे छोटे काप करून. बा, आणि या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपण असंच राहून देणार आहोत. आता मी एका भांड्यामध्ये पहा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. त्यामध्येच आता मी खोबऱ्याचा एक किस टाकून घेणार आहे थोडासा. बा, यामध्ये मला थोडी कोथिंबीर टाकणार आहे. यात मी हळद टाकून घेणार आहे, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला हे पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता पहा हे कारलं आहे, चार भाकी केलेल्या आहेत, यामध्ये आपण मिश्रण टाकून घेणार आहोत. पूर्ण आता ह्या फाकींमध्ये पहा मी असं भरून घेणार आहे. हे पहा, मी कारल्यांमध्ये असं पूर्ण हे भरून घेतलेलं आहे सारण. एक 5 मिनिट आता आपण असंच ठेवणार आहोत. आता पहा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलही आपलं तापलेलं आहे. आता यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेणार आहे. आता यामध्येच मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकणार आहोत. यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट. छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी कारले आहेत आपण भरलेले टाकून घेणार आहे. ते पहा, गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे. आता मी कारले व्यवस्थित परतून घेणार आहे. पहा, आता मी पहा गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण मीठ सारणमध्ये टाकलेलं आहे. आता पहा मी तेल ही साईडने टाकून घेत आहे. तेल आणि मीठ यावर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पहा, आता मी पहा गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आपल्याला. आता मी झाकून ठेवत आहे. एक 5 मिनटं झाकून ठेवायचं
परत ओपन करायचा. आता पहा झाकण मी काढत आहे, 5 मिनिट झालेले आहे. आता परत आपल्याला ही छान असं परतून घ्यायचं आहे. आता मी परत झाकण ठेवून देणार आहे. एक 2-3 मिनिटांनी आपल्याला 10-15 मिनिट आपल्याला असंच हे कारलं शिजून घ्यायचं आहे वाफेवर. 2 मिनिटांनी परत आपण चेक करणार आहोत. हे पहा 2-3-4 मिनिटांनी असं आपल्याला मिठाने आणि तेलाने ह्याला छान पाणी सुटेल थोडंसं आणि वाफेवर छान शिजतं. आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे आपल्याला वरून. आता परत आपण झाकून ठेवणार आहोत. 10-15 मिनिट कारलं छान शिजतं, मंद आचेवर ठेवायचं आहे आपल्याला फक्त. आता पहा ही कारली छान आता शिजत आलेले आहेत. आता यामध्ये मी गूळ आहे तो गूळ टाकून घेणार आहे. कोथिंबीर, आपलं सारण जे आहे थोडंसं राहिलेलं ते पहा हे यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे छान आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत. मिक्स करून घेतलेलं आहे. आता परत आपल्याला 2-4 मिनिट आपण परत झाकून ठेवणार आहोत. आता गूळ सगळीकडे पहा मेल्ट होईल. हे पहा हे कारलं आपलं शिजलेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. ही झाली पहा आपली कारल्याची भाजी तयार. फक्त वाफेवर शिजवलेली आहे पहा आणि खायलाही खूप टेस्टी लागते आणि कडूही होत नाही. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.